नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवोदय परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करतोय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी आहे जी एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीसला होणार आहे त्या संदर्भातली ही आपली एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण मानसिक क्षमता चाचणीवरती चर्चा करतोय आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे घडी घाला आणि उघडा म्हणजे घडी घालून उघडायची आणि आकृती जी आहे ती मिळवायची या संदर्भातल्या काही कन्सेप्ट आहेत त्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं विचारली जातात तर काही प्रश्न प्रश्न विचारले जातात त्यावरती आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आकृती दिली इथं आपल्याकडे समजा ऑप्शन आहेत ए आहे बी आहे सी आहे आणि डी आहे असे आपल्याकडे चार ऑप्शन आहे हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या परीक्षेला विचारला गेला होता याच्यात आपल्याला काय दिलं बघा पहिली या ठिकाणी अशी घडी घातली नंतर अशी घडी घातली आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही कैचीने कट केलेला आहे आता हा भाग जर मी एवढा कैचीने कट केला कापला तर मला काय मिळणार आहे याच्यातली कुठली आकृती मिळणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट चला अशा प्रकारे हा जो भाग आहे तो भाग जो आहे तो मी इथून कट केला ओके असा कट केला आहे असा एक पार्ट कट केला आहे आणि इथून असा एक पार्ट कट केला आता ही जर घडी आपण जर उलगडली अशा प्रकारे समजा ही घडी आहे अशा प्रकारे ही घडी आपली असणार आहे ठीक आहे आता ही घडी समजा जर का मी उलगडली अशा प्रकारे ओके ही जर घडी मी अशी उलगडली अशी घडी आपल्याकडे आहे ठीक आहे समजा आता ही जर उलगडली उलगडल्यानंतर हे दोघं जणं इथं जाणार हे दोघं जण काय होणार हे दोन जे भाग आहेत ते या ठिकाणी मला इथे एक दिसेल आणि इथे एक दिसेल ठीक आहे हे अशा प्रकारे मला या ठिकाणी इथं दिसणार आणि इथं दिसणार ओके झालं हे असं दिसणार आणि परत जर का या घडीला जर आपण उलगडली तर हे जे दोन भाग आहे हे जे दोन भाग खालचे दिसतात ना ते इथं वर रिफ्लेक्ट होतील अशा प्रकारे बरोबर ना अशा प्रकारे हे वल रिफ्लेक्ट होतील आणि इकडचे दोन भाग पलीकडे जातील अशा प्रकारे इकडचे दोन भाग काय जातील पलीकडे जातील आता हे जर तुम्ही मधलं सगळं कट केलं तर तुम्हाला जी आकृती मिळते ती कुठं मिळते ही आकृती तर ही आकृती तुम्हाला सी या ठिकाणी मिळणार तर अशा प्रकारे आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शोधायचे की बाबा ही आकृती नेमकी कुठे मिळणार आहे तर असं आपल्याला थोडंसं जुगाड करावं लागणार आहे परत सांगतो मी तुम्हाला काय केलं या ठिकाणी आपण कशा प्रकारे हा सगळा या हे ओळखलं किंवा ही आकृती तयार केली बघा आणखी तुम्हाला मी दुसरी पण ट्रिक सांगणार आहे मित्रांनो दुसरी एक ट्रिक सांगणार आहे आता बाबा अशी आपल्याकडे आकृती होती ही बरोबर याच्यामध्ये काय केलं इथं अशा प्रकारे हे दोन कट केलेलं आहे बघा का आता इथं कट केलेलं आहे जर याला मी उघडलं उघडल्यानंतर काय होईल की हा भाग आहे ना इथं छापला जाईल हे दोघं दोन कट आहेत दो ना इथं बसतील एक इथं बसेल आणि इथं बसेल ठीक आहे आणि त्यानंतर काय केलं परत उघडली घडी तर हे दोघं जण वर येतील तुमच्याकडे अशा प्रकारे हा एक वर येईल तुमच्याकडं फक्त ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आणि हे दोन कट इकडं बसतील अशा प्रकारे एक असं आहे आणि एक असं आहे झाली तुमची आकृती तयार ओके आता हे झालं एक थोडासा वेळ लागला याच्यामध्ये लाग लाग फटक्यान ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं बघा साधी गोष्ट आहे की पहिली गोष्ट आहे ना एक लक्षात घ्या मध्ये कुठं कट केलंय का आपण नाही केलं मध्ये कट केलं नाही म्हणजे हा भाग आणि हा भाग याच्यामध्ये मध्ये खुणा दिसत म्हणजे दोन भाग पटक्यान लगेच कट करायचे दोघांचा विचार पण नाही करायचा आपल्याला आता त्याच्यानंतर लक्षात घ्या इथं जे आहे ना खाली मध्ये काय दोन कट आहेत म्हणजे ही जी तुमची बाजू आहे प्रत्येक बाजूला अशा प्रकारे किती एक आणि दोन कट दिसतात आता इथे बघा इथं मध्ये एकच कट दिसतोय तुम्हाला हा मध्ये कुठं कट मारलाय का आपण मध्ये कटच नाही मारला कुठे म्हणजे ही पण झाली मध्ये कट नाही मारला दोन साईडला कट मारले म्हणजे तुमचा सी जो आहे इथं दोन साईडला कट दिसतात बघा ना इथं जी पायाला जी आकृती दिसते ती तुम्हाला इथे दिसते आणि इथं दिसते दोन गोष्टी लक्षात घ्या दुसरी ट्रीक सांगतो पटकन इथं एक दिसते इथं एक दिसते म्हणजे दोघांपैकी कुठली तरी आहे ओके त्याच्यानंतर इथं इथं मध्ये कट आहे मध्ये कट मारलाय का नाही मारला म्हणजे सी ऑप्शन तो जो तुमचा आहे तो या ठिकाणी करेक्ट असणार आहे तर अशा वेगवेगळ्या ट्रिक आहेत मित्रांनो ओळखणं ओके okay, तर आणखी आपण काही प्रश्न बघूयात या प्रकारचे आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन पण त्या अगोदर एक गोष्ट सांगतो की या घटकावर आधारित मानसिक क्षमता चाचणीवरती मित्रांनो आपण बऱ्याचशा व्हिडिओ बनवलेल्या आहेत तर त्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या आणि इतरही व्हिडिओ मी बनवणार आहे त्या सगळ्या व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्हाला मिळतील बघायला तर आता लगेच नका जाऊ आपली आताची व्हिडिओ संपूर्ण झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी काही लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि मानसिक क्षमता चाचणी आणि नवोदय परीक्षेच्या इतर सगळ्या व्हिडिओ तुम्ही त्या लिंकवरती बघू शकता ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊयात या प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन तर जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तर बघा मित्रांनो या ठिकाणी घडी घाला आणि उघडा या संदर्भातल्या काही आकृत्या आपल्याला दिसतात काही प्रश्न दिसतात तीन प्रश्न आकृत्या आहेत अशा प्रकारे घडी घातली आणि इथं जर अशी डिझाईन जर आपण केली तर यातली कुठली आकृती या जी आहे घडी उघडल्यावर आपल्याला दिसणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे अशा प्रकारे फुल दिसते ना हे समोरच्या बाजूला पण सेम टू सेम अशा प्रकारे असेल बरोबर आणि या बाजूला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दिसेल आणि इकडच्या बाजूला पण अशा प्रकारे म्हणजे हे फुल अशा प्रकारचं दिसेल आणि अशा प्रकारचं फुल अशा प्रकारची आकृती आपल्याला सी मध्ये दिसते तर सी ऑप्शन जो आहे ना तो मित्रांनो आपला एकदम करेक्ट असणार आहे तर एकदम सोपं आहे मित्रांनो हो हे ओळखणं इतकं काही अवघड नाहीये दुसरी जर आपण प्रश्न आकृती बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा या ठिकाणी जर का मी इथे बघा ना इथं घडी घातल्यानंतर इथून हा भाग एवढा कट केला ऍक्च्युली असं होतं ना याला इथून असा हा भाग एवढा कट केलेला आहे तर हा कट केल्यानंतर समजा मी उघडलं समजा इथून असा जर उघडला तर उघडल्यामुळे काय होईल की असा हा जो भाग आहे या ठिकाणी अशा प्रकारे उघडला तर हा असा भाग आपल्याला या ठिकाणी दिसेल ठीक आहे आणि याला पलत परत इकडं पलीकडं जर पलटी मारली या साईडला जर त्याला उघडलं तर एकंदरीत आपल्याला अशा प्रकारे ही आकृती साधारणतः आपल्याला दिसून येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मध्ये एखादं बरं का हे असे वर्तुळ वगैरे दिसणार नाही म्हणजे मध्ये अशा प्रकारे एक होल आपल्याला छिद्र आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे चौरस आकृती या आकृतीमध्ये ठीक आहे तर मध्ये असं हे छिद्र आहे ते कुठे इथे ए आकृतीमध्ये आता हे असं नाही आहे बरं का लक्षात घ्या असं नाही आहे तर हा जो पार्ट आहे हा आपल्याला असा आहे त्यामुळं ए जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे ए ऑप्शनला आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो ओके तर ए ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर आला ठीक आहे आता या दोन आपण प्रश्न आकृत्या बघितल्या आता आपल्याकडे आणखी काही आहेत तर ते आपण बघूयात बघा या ठिकाणी हे सोपं आहे हे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं अशी प्रकारे ही आकृती काढल्यानंतर इथंच आपल्याकडे तीन वर्तुळ आहेत छोटे छोटे बरोबर तर इथं तीन आता हे चार इथं पण किती येणार असे तीन येणार एक दोन ओके त्याच्यानंतर इथून असा वर्तुळ तुमचा गेला तर इथे पण एक दोन तीन आणि इथं पण एक दोन तीन अशा प्रकारे बी ऑप्शन हा आपला या ठिकाणी करेक्ट असणार आहे ठीक आहे कारण बघा ना तीन वर्तुळ या भागामध्ये आता या भागामध्ये इथे एकच आहे ही तर येणार नाही इथं तर वर्तुळच दिसत नाहीये आणि इथं पण एकच वर्तुळ आहे त्याच्यामुळे ही येणारच नाही त्याच्यामुळे बी आकृती जी आहे ती आपली बरोबर असणार तुम्ही बी ला या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बी ला रंगवू शकता ठीक आहे तर एकंदरीत असं आहे एकदम सोपं आहे जास्त काय अवघड नाही आहे मित्रांनो आता या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथून अशा प्रकारे हे केलेलं आहे आता ही आकृती जर अशी आली समजा हिला अशा प्रकारे आपण जर उघडली तर उघडल्यानंतर तुम्हाला आहे ना हे जे आहे ना हा जो छिद्र तो तुम्हाला या ठिकाणी इथं दिसणार आहे इथं कसा दिसणार असा हा छिद्र तुम्हाला या ठिकाणी इथं दिसू शकतो ठीक आहे अशा प्रकारे उघडल्यानंतर हे असं असेल त्याच्यानंतर परत इथून ह्याला जर असं उघडलं असं जर पलीकडं जर उघडलं तर उघडल्यानंतर हे छिद्र इथं जाणार आहे ओके okay, म्हणजे इथं तुम्हाला एक अशा प्रकारे छिद्र दिसेल आणि हे छिद्र तुमचं इथं जाईल म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे छिद्र अशा प्रकारे दिसेल म्हणजे ही एक अशी एकंदरीत साधारणतः तुम्हाला आकृती दिसू शकते आता अशी आकृती कुठे आहे अशी आकृती जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला डीकडं आहे आकृती ठीक आहे म्हणजे डी ऑप्शन जो आहे तो तुमचा या ठिकाणी बरोबर असणार आहे दोन हजार वीसला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेला होता खूप सोपं आहे इतकं अवघड नाही आहे म्हणजे सोपं आहे पण लक्षात घ्या एकंदरीत बघा ना आणखी दुसरी गोष्ट आहे ना एक लक्षात घ्या बेसिक रूल आहे इथं जर तुम्ही बघितलं तर इथं छिद्र आहे हिचं आहे का कुठं छिद्र इथं तर रिकामी जागा दिसते म्हणजे ही आकृती तर नसणार आहे इथं तर छिद्र दिसत नाही म्हणजे ही पण नसणार आहे इथं पण नसणार ही पण नसणार आहे त्याच्यामुळे छिद्र फक्त या साय साईडला दिसते म्हणजे बाकी एवढं रंगवण्याची काय गरज नाही मी जे काही के डिझाईन केली तेवढी काही डिझाईन करायची गरज नाही तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथंच छिद्र आहे एका ठिकाणी त्याच्यामुळे बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही डी ऑप्शन एकदम परफेक्ट करून टाकायचा जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाही आता इथे बघा इथे जर बघितलं ना मित्रांनो या बाजूला इथे एकदम मधोमध अशा प्रकारे इथं छोटंसं छिद्र या ठिकाणी इथं केलंय हिता मध्ये चित्र नाहीये म्हणजे ही आकृती नाही इथं मध्ये चित्र नाहीये ही आकृती नाही इथं मध्ये चित्र आहे इथं मध्ये चित्र नाही म्हणजे ही आकृती पण नाही म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे म्हणजे बाकी तुम्हाला काय जास्त विचार करायची गरजच नाही तुम्हाला लगेच लक्षात लग येतं की सी इथे नाही समजा आणखी जर इथं पण असतं अशा प्रकारे इथं पण असतं अशा प्रकारे मग तुम्हाला पुढची पायरी शोधायला लागली असतं मग इथं एक चित्र आहे ते छिद्र इथं असे येणार बरोबर आणि हे चित्र इथं जाऊन कसं होणार आहे इथं गेलं तर हे चित्र अशा प्रकारे आणि इकडे आलं तर हे चित्र अशा प्रकारे होणार म्हणजे ही जी आकृती आहे सी आपलं एकदम परफेक्ट ऑप्शन आहे ओके तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी क्रिया कराव्या ठीक आहे तर मित्रांनो घडी घाला आणि उघडा या कन्सेप्टवर आधारित आपण अशा प्रकारे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर या आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या प्रकारच्या व्हिडिओ अगोदर जर तुम्ही बघितलं नसतील अगोदरच्या आपल्या सगळ्या व्हिडिओ नवोदय विद्यालयाच्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असतील तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घडी घाला आणि उघडा या कन्सेप्टवर आधारित सगळ्या व्हिडिओज बघू शकता ठीक आहे तर तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना